नमस्कार मित्रांनो जी के चेक पॉइंट या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे भारतीय डाक विभागामध्ये जवळपास चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस जागांची भरती आली आहे त्यासंबंधी हा व्हिडिओ आहे आणि त्याच्यामध्ये आपण पर्टिक्युलरली महाराष्ट्रामध्ये काय आहे आणि महाराष्ट्रामध्ये काय सिच्युएशन आहे कशा पद्धतीने फॉर्म भरता येईल कशा पद्धतीने हे ॲड आहे ऐकूनच या सगळ्या गोष्टींचा व्हिडिओ म्हणजे ऐकून या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे सर्व काही डिटेल्स तुम्हाला भेटणार आहेत ज्या गोष्टी इतक्या महत्वाच्या नसणार त्या गोष्टी आपण स्किप करूया आणि तो त्यासाठी ते आपण वेगळा व्हिडिओ बनवूयात तर सध्या आपण ज्यात काही ठळक ज्या गोष्टी आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू तर बघा भारतीय डाक सेवा म्हणजे जी डी एसची ही भरती आहे दरवर्षी निघत असते सुद्धा आलेली आहे तर बघा मग इथे आपण इथे सर्कल्स दिलेले आहेत त्यांनी कोणत्या सर्कलमध्ये किती असे म्हणजे सरळ सळी राज्यांची नावं आहेत आणि या राज्यांच्या नावामध्ये प्रत्येक ठिकाणी ऐकून किती जागा आहेत ते इथं या सेक्शनमध्ये दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपल्यासाठी महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र आता महाराष्ट्राचा जर विचार केला सतरा आणि अठरा नंबरला आहे तर याच्यामध्ये दोन सेक्शन पडतात एक कोकणी म्हणजे कोकण साइडला मराठी आणि मराठी तर बघा इथं हे कॅटेगरी दिले ओपन ओबीसी एस सी एस टी युडब्ल्यू एस पी डब्ल्यू डी ए पीडब्ल्यू डी बी सी आणि डी अशा तर महाराष्ट्रामध्ये जर विचार केला जवळपास तीन हजार त्र्याऐंशी आणि हे सत्याऐंशी अशा जवळपास तीन हजार एकशे सत्तरच्या जवळपास जागा येतात तर कोकणातल्या जे कोकणात कोकण साइड किंवा ज्यांना कोकणी भाषा येते त्यांच्यासाठी सत्याऐंशी जागा आहेत आणि मराठी जे ऑल ओव्हर कोकण सोडून इकडचे जे लोक आहेत म्हणजे बाकी जे उरलेला जो महाराष्ट्र त्यासाठी तीन हजार सत्त त्र्याऐंशी जागा आहेत तर ह्या बऱ्यापैकी तुम्हाला ही भरती माहिती आहे याच्यामध्ये कुठलीही एक्झाम नसते सरळ तुम्ही जे दहावीचं तुमचं सर्टिफिकेट आहे त्याच्या त्या बेसवर किंवा त्या मार्कवर तुमचं सिलेक्शन त्याच्यामध्ये ठरतं रँकिंग जनरल मेरिट स्ट्रीटला असते आणि ते सिलेक्शन ठरतं ठीक आहे चला जर आपण अजून या ऍडमध्ये काय काय आहे त्या गोष्टी आपण महत्वाच्या गोष्टी एकदा बघून घेणार आहोत तर बघा ग्रामीण डाक सेवक यालाच आपण ही ऑनलाईन आहे ऑनलाईनच फॉर्म भरायचा आहे याची कुठलीही एक्झाम होणार नाही आणि फी वगैरे काय आहे ते पुढे आपण बघूयाच तर ग्रामीण डाकसेवक म्हणजेच काय याला आपण ब्रांच पोस्ट मास्टर म्हणजे तीन पोस्ट याच्यामध्ये येतात ज्यालाच आपण बी पी एम असं म्हणू त्यानंतर असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर ज्यालाच आपण ए बी पी एम आणि डाकसेवक असे हे आहेत आणि हे मेन मेन याचा क्रायटेरिया आपल्याला दिसून येते याचं नाव आहे जी डी एस ग्रामीण डाकसेवक म्हणजे काय आता बघा रजिस्ट्रेशन हे तुम्हाला ऑनलाईनच करायचं आहे आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर पुढचे तीन दिवस तुम्हाला ते एडिटिंग किंवा तुमचं काही चुका वगैरे झाले असतील फॉर्ममध्ये तर ते सुद्धा ते भरून देतात तर कॅन्डिडेट जेव्हा रजिस्टर करेल तेव्हा त्याने एक व्हॅलिड मोबाईल नंबर वापरावा आणि एखादा एक ऍक्टिव्ह ईमेल ऍड्रेस ज्याच्याकरून कम्युनिकेशन तुमच्या मार्फत होईल काही पण हॉल हॉलटिकीट म्हणा किंवा कुठल्याही गोष्टी एक्झाम रिझल्ट लागला नाही लागला तर ते मोबाईलवर तुम्हाला अपडेट देतील म्हणून एक ऍक्टिव्ह ऍड्रेस आणि मोबाईल नंबर जनरली तो तुमच्याकडे असला पाहिजे कुठलीही परीक्षा भरताना ठीक आहे आणि अ कॅन्डिडेट कॅन ओनली हॅव वन रजिस्ट्रेशन एक कॅन्डिडेट एकच रजिस्ट्रेशन करू शकतो अदरवाइज त्याला डुप्लिकेट किंवा मल्टिपल रजिस्ट्रेशन जर असतील आणि तसं कोणाला ते दिसलं तर ते काय होईल इनव्हॅलिड होईल आणि ते फॉर्म कदाचित तुमचा रिजेक्ट पण होऊ शकतो म्हणून तर एकच रजिस्ट्रेशन करा आणि त्या रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून तुम्ही अनेक पोस्टसाठी फॉर्म भरू शकता तर ते कसे येईल ते आपण पुढे बघूयाच तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा आणि ही जी पीडीएफ आहे ही पीडीएफ मी आपल्या टेलिग्राम चॅनल म्हणजे जी के चेक पॉईंट या टेलिग्राम चॅनलवर मी शेअर केलेली आहे त्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सोबतच महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी किती किती जागा कोणत्या कॅटेगरीला कशा अवेलेबल आहेत ते सुद्धा मी पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकून देणार तर टेलिग्राम चॅनलची लिंक मी मध्ये दिलेली आहे ते तुम्ही बघून घ्या तर रजिस्ट्रेशन कुठं करायचं तर इथे वेबसाईट दिलेली आहे बघा या मध्ये सुद्धा वेबसाईट आहे या वेबसाईटवर डायरेक्ट तुम्ही क्लिक करून वेबसाईट ओपन करू शकता जसं की इंडिया पोस्ट जीडीएस ऑनलाईन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही वेबसाईट आहे तर बघा अप्लिकंट आर नॉट रिक्वायर्ड टू अटॅच एनी डॉक्युमेंट विथ द अप्लिकेशन फॉर्म हाऊ एव्हर दे विल हॅव टू अपलोड डेअर रिसेंट पार्ट फोटोग्राफ अँड सिग्नेचर इन द पोर्टल बघा तुम्ही जेव्हा अप्लिकेशन करतात तेव्हा तुम्हाला कुठलंही डॉक्युमेंट अपलोड करायचं नाही आहे फक्त तुम्हाला स्वतःचा फोटो आणि सिग्नेचरचा फोटो एवढ्या दोन गोष्टी महत्वाच्या जे तुम्हाला आ, 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 अप्लाय करायचंय किंवा तिथं द्यायचं आहे तर पुढे आपण बघूया आता बघा ऍक्टिव्हिटीज नेमकं काय का होणार आहे तर पंधरा तारखे म्हणजे आजपासून हे फॉर्म सुरू झाले आहेत भरणं तर जवळपास पाच म्हणजे एक महिना जवळपास तुम्हाला भेटतोय ऑगस्ट पाच पर्यंत हे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि सबमिशन करायचं ऑनलाईन फॉर्मचं आता पासून म्हणजे आजपासून हे फॉर्म सुरू झालेले आहेत आपण ज्या दिवशी हा व्हिडिओ टाकत आहे त्या दिवशी आणि पाच ऑगस्टपर्यंत करायचा आहे तिथून पासून बघा सहा सात आणि आठ हे तीन दिवस तुम्हाला जर तुमच्या फॉर्ममध्ये काही एरर्स असतील किंवा तुमच्या फॉर्ममध्ये फॉर्म फिलअप करताना काही चुका झाल्या असतील तर या तीन दिवसात तुम्हाला एडिट करण्याची संधी देणार आहे तर हे असे तीन दिवस तुम्हाला हा शेड्यूल लक्षात ठेवायचा ठीक आहे आता हा हा जो तिसरा मुद्दा आहे ना महत्वाचा आहे सर्व्हिस कंडिशन्स दिलेल्या आहेत की सर्व्हिसच्या कंडिशन्स काय आहेत त्यानंतर जॉब प्रोफाईल काय तुम्हाला नेमकं त्या जॉबमध्ये काय करायचं ह्या सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत तर हे बेसिक काही गोष्टी आहेत की जे तुम्हाला सांगतो याच्यावर व्यतिरिक्त आपण याला एक सेपरेट व्हिडिओ बनवू आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी जॉब प्रोफाईलच्या बाबतीत डिस्कस करू पण इथे आपल्याला जे महत्वाचं आहे तेवढं डिस्कस करूयात तर हा जी आर नॉट रेग्युलर एम्प्लॉई जॉब हा रेग्युलर जे इम्प्लॉईज असतात त्याच्यासारखा हा जॉब नाहीत म्हणजे गव्हर्नमेंटच्या बऱ्याच ज्या फॅसिलिटीज असतात ते यांना मिळणार नाहीत ठीक आहे म्हणजे ज्या पेमेंटमध्ये किंवा ज्या स्केलमध्ये गव्हर्नमेंट एम्प्लॉईना जास्त पेमेंट मिळतं कदाचित यांना त्यांना मिळणार नाही पण काही जे भत्ते आहेत काही जे बेसिक भत्ते ज्याला आपण म्हणू तर ती मार्फत तुम्हाला भेटतील तर बघा दे आर नॉट होल्डर्स ऑफ सिव्हिल पोस्ट आउटसाइड द सिव्हिल सर्वंट ऑफ द स्टेट ठीक आहे ना ते सिव्हिल फोर्सचे होल्डर नाहीत पण ते आउट साईड द सिव्हिल सा सर्व्हिस सर्व्हिस मधले असं आपण त्यांना म्हणू आता बघा यांना जॉबचं काय बेसिक ज्या गोष्टी आपण म्हणू की त्यांना जवळपास म्हणजे रोजचा डेली वर्क कमीत कमी त्यांना चार घंटे तरी त्यांना काम करावं लागतं आणि जास्तीत जास्त पाच तास त्यांना असं काम करावं लागतं तर आता बघा ह्या गोष्टी आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगू इच आहेत आणि काही ज्या गोष्टी असतात त्या इथे डिस्कस न केलेल्या बरं इथं महत्वाचं आहे की कसं कसं त्याला आपण फॉलो करू शकतो आता बघा दॅन्डिडे सिलेक्टेड बीपीएम आर रिक्वायर टू अरेंज अकॉमेडेशन परत तीच गोष्ट की तुम्ही जिथं जॉबला लागाल तिथे तुम्हाला स्वतःच स्वतःचा खर्च करून एखादं अकोमोडेशन म्हणजे जे ऑफिस म्हणू आपण त्याला त्या ऑफिसची सुविधा तुम्हाला स्वतः तयार करावं लागते स्वतः तिथं ते सगळ्या गोष्टी करावं लागतं तर ह्या अशा अशी ही पोस्ट आहे पण पोस्ट चांगली आहे मित्रांनो काही नसल्यापेक्षा काहीतरी असणं हे कधीही बेटर असतं कारण की ही पोस्ट तुमच्या हातात आल्यानंतर मंथली पेमेंट तुम्हाला सुरू होऊन जातं आणि काय होतं की वर्कलोड नसतो काम जास्त नसतं चार तास किंवा पाच तास तुम्हाला काम करायचं आहे आणि सोबत याच्यासोबत तुम्ही तिथे बसूनही सुद्धा अभ्यास करू शकता किंवा उरलेल्या वेळात तुम्ही दुसरं पण समजा तुमचं जे काही जॉब असेल किंवा कि एखादा व्यवसाय असेल तो सुद्धा तुम्ही करू शकता सोबत सोबत तुम्ही तुमचा अभ्यासही करू कंटिन्यू करू शकता म्हणजेच काय आणि तुम्हाला परीक्षा नाही विशेष अभ्यास करायची गरज नाही फक्त दहावीच्या सर्टिफिकेटवर तुम्ही अप्लाय करू शकता त्यामुळे बेटर पोस्ट आहे काही नसलेलं पेक्षा काही असलेलं कधीही चांगलं मग बघा आता इथं ब्रांच पोस्ट मास्टर मास्टर आता ब्रांच पोस्ट मास्टर म्हणजे नेमका कोण असतो त्याचं काय काम आहे या सगळ्या गोष्टी इथं या गोष्टी इथं दिलेल्या आहेत याच्यावर आपण नंतर डिस्कस करू त्यासाठी आपण सेपरेट एक व्हिडिओ बनवूयात आणि ते त्या माध्यमातून आपण तिथे डिस्कस करू डिटेल म्हणजे नेमकं काय त्यांचं जॉब प्रोफाईल आता बघा पगार किती जो सगळ्यात महत्वाचा आपल्या गोष्टीसाठी जे ब्रांच पोस्ट मॅनेजर आहे या बीपीएम ला जवळपास बारा हजार ते एकोणतीस हजार तीनशे ऐंशी पर्यंत हा पगार असतो म्हणजे त्याच्या पूर्ण कार्यकाळामध्ये ठीक आहे बाजार बारा हजार स्टार्टिंग आहे महिन्याला बारा हजार तुम्हाला स्टार्ट होईल आणि दरवर्षी तीन पर्सेंटने हा वाढत राहील तर याच्यासोबत काहीतरी बेसिक जे अलाउन्सेस आहेत ते पण तुम्हाला भेटतील त्यांच्या रूलनुसार गव्हर्नमेंटच्या रूलनुसार नाही तर यांचे रूल्स आहेत पोस्ट म्हणजे इंडियन पोस्टचे तर त्यांच्यानुसार तुम्हाला ते भेटतील तर बीपीएमला एवढा आहे आणि जे एबीपीएम किंवा डाक सेवक्स आहेत तर त्यांना दहा हजार ते चोवीस हजारपर्यंत पेमेंट आहे तर असं हे पेमेंटचा स्केल आहे तो तो स्लाप लग तो तर तो स्लॅब तुम्ही लक्षात ठेवा आता याला कोण पात्र आहे तर काही नाही मिनिमम एज तुम्हाला अठरा वर्ष पाहिजे आणि मॅक्झिमम किती आहे चाळीस वर्ष आणि जे कॅटेगरी मधले जे मुलं आहेत त्यांना थोडंसं रिलॅक्सेशन आहे तर त्या रिलॅक्सेशन नुसार ते अप्लाय करू शकता मिनिमम वय किती अठरा वर्ष आणि मॅक्झिमम चाळीस ठीक आहे तर आणि हे एज कसं काउंट केलं जाईल ज्या दिवशी या फॉर्म भरण्याची अप्लिकेशनची लास्ट डेट आहे ठीक आहे लास्ट डेट बघा मग याची लास्ट डेट किती आहे पाच पाच तारखेपर्यंत तुमचं एज इथं का काउंट केलं जातं इथं रिलॅक्सेशनचं हे दिलेलं आहे की ओबीसींना किती पर्यंत म्हणजे जर तुम्ही एस सी एस टी मध्ये असाल तर पंचेचाळीस वर्ष वगैरे असंही रिलॅक्सेशन तुम्ही इथं याचा स्क्रीनशॉट काढू शकता किंवा मी पीडीएफ शेअर करेल तिथं तुम्हाला भेटेल आता एज्युकेशन क्वालिफिकेशन काय म्हणतात तर मी सरळ सरळ म्हणे दहावी तुम्हाला पाहिजे दहावीचं सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजेत ठीक आहे आणि त्याच्यामध्ये विशेष म्हणजे मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश हे सब्जेक्ट महत्त्वाचे ते तुम्हाला तिथे असले पाहिजेत तर हे इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेले आहे आणि इत्यामध्ये जी तुमचं आता तुम्ही महाराष्ट्रात आहे तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही ऑब्व्हियसली तुम्हाला मराठी लँग्वेज आलीच पाहिजे तर मराठी लँग्वेज लोकल लँग्वेज येणं महत्त्वाचे आहे पर्टिक्युलर राज्यामध्ये वेगवेगळी लँग्वेज आहे लोकल लँग्वेज ती तुम्हाला आली पाहिजे ठीक आहे तर हे आहे एक क्रायटेरिया आणि महाराष्ट्रातले स्टुडंट असल्यामुळे मराठी हे आपल्याला येतेच कारण की तो मेन विषय आपला असतो ठीक आहे आता इथं स्पेशल प्रोव्हिजन दिला अरुणाचल प्रदेशसाठी ते आपलं काही आपल्यासाठी महत्वाचं महाराष्ट्रसाठी तर ते आपण राहू द्या आता अदर क्वालिफिकेशन जर असले तर फार चांगलं जसं की तुम्हाला नॉलेज ऑफ कॉम्प्युटर म्हणजे तुमच्याकडे एम एस सी आय टी असेल तर वेल अँड गुड तर हे तुम्हाला बेसिक नॉलेज पाहिजे त्यानंतर आणि ह्या कंपल्सरी नाही किंवा तुम्हाला जे सर्टिफिकेट वगैरे काही मागणार नाही किंवा ते तुम्हाला तसं नंतर वेळही देतील तर बेसिकली हे असलं पाहिजे त्यानंतर सायकलिंग तुम्हाला चालवता आली पाहिजे सायकल चालवता आली पाहिजेत त्यानंतर ॲडव्होकेट मीन्स ऑफ लिव लिव्हलीहूड याच्याशिवाय तुम्हाला तुमचं स्वतःचं काहीतरी तुमच्याकडे असलं पाहिजे म्हणजे हा जॉब तर पाहिजेच पाहिजे पण याच्यासोबतच तुम्हाला काहीतरी जोडधंदा असणं आवश्यक असं त्यांनी कंडिशन आणलं ठीक आहे आता रिझर्वेशन रिझर्वेशन कशा कशा पद्धतीचे असतात याच्यावर आपण काही जास्त डिस्कशन करणार नाही कारण की ह्या बऱ्यापैकी सेम रूल्स असतात जे की ओव्हरऑल तुम्हाला, तुम्हाला तुम्हा माहितीच आहेत आता अप्लाय कसं करायचं तर बघा मी सांगितलंस तुम्हाला की कुठली वेबसाईट आहे इंडिया पोस्ट जीडीएस ऑनलाईन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन कुठलंही ऑफलाईन नाही मोड नाही आहे याच्यामध्ये फक्त ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन केल्यानंतर पेमेंटचा सिलेक्शन पेमेंट कसं सिलेक्शनचं पोस्ट कसं करायचं सगळं तुम्हाला ते जसं तुम्ही फॉर्म भरत राहाल तसं तसं ते स्टेप बाय स्टेप तुम्हाला लक्ष देईल आता सिलेक्शन क्रायटेरिया बघा तर सिलेक्शन क्रायटेरिया कसं आहे तर त्यांचे कुठेही एक्झाम असे नाही म्हणजे तिथं एक्झाम घेतली जाणार नाही तुमचे जे मार्क लिस्ट आहेत तुमचे जे मार्क्स आहेत दहावीतले त्या बेसवर ते, बेस ते बेस तुम्हाला जनरल डायरेक्टली सिलेक्ट करणार तर त्यांचं क्रायटेरिया कसं आहे मला तरी वाटते ना हा क्रायटेरिया थोडा त्यांनी दिलेला आहे त्यांनी व्यवस्थित समजून सुद्धा सांगितलं आहे ग्रेड सिस्टीम कशी आहे पॉईंट सिस्टीम कशी आहे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर मला तरी वाटते ना तुम्ही तुमच्याकडे जे जा मार्क्स आहेत ते मार्क्स तुमच्याकडे आहेतच याच्या जास्त भानगडीत न पडता तुम्ही फॉर्म भरून टाका तर हे जास्त याच्यामध्ये पडू नका म्हणजे हे आपण नंतर याला कधी किंवा तुम्ही पर्सनल याला वाचून घ्या हे ग्रेड सिस्टीम तुम्हाला काही मार्कशीटला ग्रेड असतात तर कसं त्याचा मल्टिप्लाइंग फॅक्टर त्यांनी दिलेला आहे आणि तो कसा काउंट केला जाईल असं त्यांनी इथे क्लिअर केलेलं आहे तर तुम्ही हे जास्त भानगडीत न पडता तुम्हाला आणि तरी एक अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो ती म्हणजे जर तुम्हाला एटी प्लस किंवा एटी फाईव्ह प्लस पर्सेंटेज असतील तरच तुम्ही हा फॉर्म भरा कारण की गेल्या दोन वर्षापासून मी बघत आहे याचा कट ऑफ नेहमी हा नाईन्टी प्लस असतो त्यामुळे एक माझं ऑनेस्ट सजेशन असेल बाकीच्या मुलांना की इंडियन पोस्ट आहे दहावी आहे म्हणून कोणीही हा फॉर्म भरून पैसे उगीच वेस्ट घालवू नका आणि ज्या लोकांना फ्री असेल त्यांनी भरा काही प्रॉब्लेम नाही जसं की एस सी एस टी जे कॅन्डिडेट आहे किंवा फिजिकली हँडिकॅप जे कॅन्डिडेट आहेत त्यांना फी लागत नाही मुली जे आहेत त्यांना सुद्धा फी लागत नाही त्यामुळे बाकीचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांना शंभर रुपये फी लागते तर अशा कॅन्डिडेटने स्वतःला जर चांगले पर्सेंटेज असतील एटी एटी फॉर्म भरा मी तर म्हणतो नाईन्टी प्लस असतील तरच त्यांचे चान्स आहे पण मी तुम्हाला डिस्करेज करत नाही किंवा तुम्ही रिस्क घेऊ नका कधी कधी असं होतं की एखाद्या डिव्हिजनला किंवा एखाद्या डिव्हिजनमध्ये एखाद्या गावासाठी फॉर्मच येत नाही तर तुमचं लक खूप मॅटर करते तर ते तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा तर इथे हा तो क्रायटेरिया दिलेला आहे याच्या भानगडीत आपण जास्त पडणार नाही पुढे जाऊयात आता बघा मिरिट लिस्ट प्रिपेअर करताना जर सेम मार्क्स आले किंवा सेम कोलॅबरेशन झालं तर त्यांना प्रिफरन्स कशा दिल्या जातील अशा पद्धतीने आणि ही प्रिफरन्स किंवा जर टाय केस झाली तर टाय केसमध्ये काय करायचं हे पूर्ण अधिकारी यांच्या डिपार्टमेंटकडे यांनी राखीव ठेवलेले आहेत ठीक आहे आता फॉर्म सबमिट करताना एखादी माहिती किंवा अपलोड एखादं डॉक्युमेंट चुकीच्या पद्धतीनं झालं तर तो फॉर्मचं कॅन्डिडेटे होऊ शकतो म्हणून डॉक्युमेंट किंवा जे काही गोष्टी आहेत जे अपलोड करताना किंवा माहिती फिलअप करताना व्यवस्थित करावी तरच ते गोष्टी पुढे होतील आणि आता हे पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जर तुमचं जा सिलेक्शन झाल्यानंतरच्या गोष्टी आहेत तर तुम्ही पीडीएफमध्ये वाचू शकता याला आपण सध्या याच्यावर जास्त काही डिस्कशन करणार नाही ओके okay. आता हे पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेच्या गोष्टी आहेत ते तुम्ही वैयक्तिकरित्या बघू शकता बस याच्यामध्ये एवढंच महत्वाचं होतं आणि बऱ्याच गोष्टी आपण ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत याच्या व्यतिरिक्त तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारा आणि हो मी रिप्लाय करतो टेलिग्रामला सुद्धा तुम्ही मला माझ्या आय डीवर मेसेज करू शकता काही डाउट असला तर मला बिंदास तुम्ही मेसेज करा आपण तो डाऊट सॉल्व्ह करूयात ठीक आहे तर अशा पद्धतीची ॲड आहे खूप चांगली ॲड आहे मित्रांनो त्याच्यासाठी तुम्ही नक्की अप्लाय करा चला तर मग भेटूया आपण अशा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद